बापट साहेब हे आमचे नेते आहेत, मागच्या काळात मी त्यांना भेटलो होतो, आजही त्यांची भेट घेतली. आज मला मागच्या वेळेपेक्षा त्यांची प्रकृती अधिक चांगली वाटली याचा मला आनंद आहे. आणि निश्चितच त्यांना स्वतःलाही कसब्याच्या निवडणुकीची काळजी आहे. प्रकृतीच्या कारणाने ते फार प्रचारात येऊ शकत नसले तरी देखील त्यांनी काही टिप्स देखील त्या संदर्भात मला दिल्या की कशाप्रकारे प्रचार केला पाहिजे, काय केलं पाहिजे हे त्यांनी सांगितलं. आणि त्यांच्या परीने देखील निरोप पाठवून आणि गौरव वगैरे सगळे त्यांचे घरचे लोक कामाला लागले आहेत, त्याच्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे त्यांचं स्वतःचं बारीक लक्ष आजारी असताना देखील या निवडणुकीकडे आहे. आणि मला असं वाटतं की ज्या दोन पोटनिवडणुका आहेत, कसबा असेल किंवा चिंचवड असेल, या दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पार्टी नीट या ठिकाणी निवडून येईल. भाजप प्रत्येक निवडणूक गांभीर्याने घेतं हे खरं असलं तरी संपूर्ण ताकदीनिशी भारतीय जनता पक्ष, मग त्यामध्ये अगदी गुप्त बैठकांपासून तर जाहीर सभांपर्यंत अशा पद्धतीनं सगळी रणनीती आखली जाते. कुठल्या गुप्त बैठका नसतात, बैठका या सगळ्या ओपनच असतात, काही छोट्या असतात काही मोठ्या असतात, त्यामुळे गुप्त बैठका वगैरे नाही. सगळ्या जसं एक निवडणूक लढण्याकरता करावं लागतं तशी आम्ही निवडणूक लढतो. सर, केंद्रातील मोठे नेते अमित शहा देखील येत आहेत काय? अमित भाई या निवडणुकीकरता येत नाहीत. आपल्याला कल्पना आहे की शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पणाकरता ते येत आहेत. आणि आता ते येत आहेत तर मोदी 20 या पुस्तकाचं आम्ही त्यांच्या हस्ते प्रकाशन देखील ठेवलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त निवडणुकीच्या प्रचारामध्ये ते कुठेही सहभागी होणार नाहीत. अमरावतीमध्ये नाना मतदार नसलेली सेना, उमेदवार नसलेली सेना अशी तुम्ही टीका केली होती, परंतु ह्याच मनसेची तुम्हाला कसबा मतदारसंघासाठी का मदत घ्यावी लागत आहे? सगळ्यांचीच मदत घ्यावी लागते. त्याच्यामुळे आता तुम्ही मदत केली तर मी तुम्हाला नाही म्हणेन का? तुमची मदत पाहिजे तशी सगळ्यांचीच मदत पाहिजे. आणि तुम्हाला आणि तुम्हाला हे माहिती आहे की मनसेने आपली भूमिका हिंदुत्ववादी केली आहे. आता ते हिंदुत्ववादी या ब्रॅकेटमध्ये येतात, त्या ब्रॅकेटमधले सगळे आम्हाला चालतात. संभाजी छत्रपतींनी टीका केली आहे की शिवस्मारक जे आहे त्याची घोषणा होऊन भूमिपूजन होऊन 6 वर्ष होऊन गेली तरी अजूनपर्यंत शिवस्मारक जे त्याची तयारी सुरू झाली नाही किंवा काम सुरू झालं नाही. मला असं वाटतं की त्यांना याची पूर्ण कल्पना आहे की त्याचं काम सुरू झालं असताना सर्वोच्च न्यायालयामध्ये एक पिटिशन झाली. उच्च न्यायालयात आपण जिंकलो होतो पण सर्वोच्च न्यायालयात एक पिटिशन झाली आणि त्या पिटिशनमध्ये त्या कामावर स्थगिती आली आहे. त्यानंतर आम्ही सातत्याने प्रयत्न करतो आहोत की ती पिटिशन लावून घ्यावी, पण तो एक स्पेशल ग्रीन बेंच आहे की जो जेव्हा कॉन्स्टिट्यूट होतो तेव्हाच याच प्रकारच्या सगळ्या पिटिशन्स लागतात, त्यामुळे ती पिटिशन आम्ही लावून घेऊन आणि त्या संदर्भातला निर्णय निश्चितपणे करून. सर, बीबीसी जो कारवाई हो रही है उसको कांग्रेस जो है पॉलिटिकल वेंडेटा बता रही, पूरी विपक्ष पॉलिटिकल वेंडेटा बता रही है और आंदोलन देखील केले त्यांनी, आजबुक आंदोलन करून पुण्यामध्ये निश्चित करतात. असं आहे, आमचे नेते अमित शहाजींनी स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही कितीही खोटे नरेटिव्ह तयार करायचा प्रयत्न केला तरी देखील शेवटी लोकांचा मोदीजींवर विश्वास आहे. 2002 पासनं मोदीजींना टार्गेट करण्याचा प्रयत्न हा कधी नेत्यांच्या माध्यमातनं कधी काही माध्यम समूहाच्या माध्यमातनं सातत्याने झाला, पण त्यातनं मोदीजी अधिक तेजानं बाहेर पडलेले आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हाही एक नरेटिव्ह तयार करण्याचा जो प्रकार चाललेला आहे तरी काही परिणाम होईल असं मला वाटत. बहुचर्चित शपथविधीच्या बाबत आपण प्रस्तावनेतली एक किंवा एक फटाका फुटला फोडलाय आणि त्यानंतर अजित पवार पुण्यातल्या या एकूण याच्यातनं गायब झालेत किंवा दिसत नाहीत, कुठे भेटत नाहीत. अपेक्षित असं होतं की तुम्ही बोलल्यानंतर ते बोलतील. मी एवढंच सांगेन, मी जे बोललो ते सत्य बोललो, त्याचे वेगवेगळे अर्थ तुम्ही लोकांनी काढले आहेत. मी काय काय बोललो आहे हे एकदा शांतपणे बसून ऐका, म्हणजे तुमच्याकडे त्याची एक एक कडी ही तुम्हाला जोडता येईल. त्यावेळेच्या माझ्या पत्रकार परिषदा बघा, त्यावेळेस मी काय काय बोललो आहे ते बघा, या सगळ्या गोष्टी तर तुम्ही बघितल्या तर तुम्हाला दुसऱ्या पुराव्याची देखील आवश्यकता पडणार नाही. पण अरे बोलू दे, थोडं सांगलो मी, पण मी अजून अर्धच बोललो आहे. उरलेलं जे काही अर्ध आहे
हे जशी आत्ता योग्य वेळ होती म्हणून हे बोललो, तशी जी दुसरी योग्य वेळ असेल त्यावेळेस उरलेला अर्धा देखील बोलू. म्हणजे 2024 आपण लक्षात घ्यायचं, कारण आता असं बोललं जात आहे की आणखी कुठले कुठले स्क्रिप्ट आहेत. नाही नाही निवडणुकांच्या निमित्तानं तुम्ही बोलला टार्गेट होतं आता मुख्यमंत्री होऊ द्यायचं नाही यासाठी म्हणाले. असं आहे की निश्चितपणे मी मुख्यमंत्री होऊ नये म्हणून अनेक प्रयत्न झाले, ते काही काळ यशस्वी झाले असतील, पण मला असं वाटतं की माझा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न झाला असला तरीही आज आधुनिक युग आहे. अभिमन्यूकडनं आपण देखील बऱ्याच गोष्टी शिकलेलो आहोत. शेवटी जे काही आपले पौराणिक किंवा थोर लोक असतात त्यांच्याकडनं आपल्याला शिकता येतं, त्यामुळे तो चक्रव्यूह कसा तोडायचा आणि भेदून कसं बाहेर यायचं हे माहिती असल्यामुळे आम्ही तो चक्रव्यूह तोडला आहे आणि आता शिंदेजीने आणि मी सरकार स्थापन केलंय. योग्य वेळ ठरवण्याचा क्रायटेरिया काय सर? योग्य वेळ ठरवण्याचे निकष एवढा 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 घाई करू नका. शंभर टक्के चौकशी केली जाईल आणि जितेंद्र आव्हाड असतील किंवा अशा प्रकारे कोणी नेता असेल त्यांना पूर्ण संरक्षण देऊन कुठल्याही परिस्थितीत त्यांच्यावर कुठलाही आघात होऊ नये ही सरकारची जबाबदारी आहे. सरकार ती जबाबदारी चोख पार पाडेल. गृहमंत्री म्हणून प्रश्न आहे तुम्हाला, पुण्यात कोयता गँगचं सगळं सुरू असताना आता पोलिसांनी एक नवीन फ्रेज काढली आहे की आता तुम्ही कोयता वापरू नका जेव्हा फिर्याद घ्याल तेव्हा, आणि त्याच्यावरती लोखंडी शस्त्र किंवा लोखंडी शस्त्राचा वापर असा शब्द प्रकार वापरा जेणेकरून कोयत्याचा पेव किंवा चर्चा कमी होईल. असा कुठलाही फरमान काढलेला नाही. काढण्याचं कारण कोयता बीता घेऊन कोणी जर दादागिरी केली तर त्याला ठोकणार आहोत आम्ही, सोडणार नाही हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्यामुळे हे असले कोयता गँग काही नाही, हे काही लोक जे हिरोगिरी आणि दादागिरी करतायत त्यांना पूर्ण सरळ करून ठोकून काढून त्याच्यावरून एक वाद होता, नाराजगी व्यक्त जात होती ती. आपण बॅनर बाजी देखील बघितली ब्राह्मण. मी आपल्याला एक गोष्ट सांगतो की ठीक आहे, ब्राह्मण उमेदवार दिला नसल्यामुळे असू शकतं काही प्रमाणात काही लोकांमध्ये नाराजी असू शकते, पण सरसकट ब्राह्मण समाजात नाराजी आहे वगैरे हे म्हणणं अतिशय चुकीचं आहे. इतका संकुचित विचार हा ब्राह्मण समाज कधीच करत नाही. काही लोकांमध्ये नाराजी असू शकते, ती आम्ही दूर करू. आणि हा जो बॅनरचा विषय आहे, आपल्याला लवकरच सत्य समजेल की हे बॅनर लावलं कोणी. मी एवढंच सांगू शकतो, कुठल्याही ब्राह्मण संघटनेने लावलेलं हे बॅनर नाही आहे, हे कोणी लावलं आहे याचं सत्य लवकरच बाहेर येत आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.